आजही 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरातल्या रिक्षा चालकांचा संप पाचव्या दिवशीही सुरूच आहे। इलेक्ट्रॉनिक मीटर मोफत देण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी हा बेमुदत संप पुकारलाय। इलेक्ट्रॉनिक मीटर रद्द करावं, नाहीतर हे मीटर शासनानं मोफत द्यावं अशी मागणी रिक्षा चालकांनी केली। आपल्या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। या मोर्चात 3,000 जास्त रिक्षा चालक सहभागी झाले होते। मोर्चात इलेक्ट्रॉनिक मीटरची तिरडी काढण्यात आली। सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांच्या संपाला पाठिंबा दर्शवलाय। आज काढलेल्या मोर्चाचं नेतृत्व प्राध्यापक एनडी पाटील यांनी केलं। जो शासनानं परिपत्रक आज काढलेला आहे की इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्याशिवाय पासिंग करून देणार नाही किंवा परमिटचं रिन्युअल करून देणार नाही, हे मात्र माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात आहे। त्यांनी तातडीनं ही सक्ती रद्द करावी आणि उद्यापासूनच सर्व आमच्या रिक्षा व्यावसायिक बंधूंचे पासिंग व्हावेत, त्याचबरोबर परमिटचे रिन्युअल व्हावीत। झी 24 तास एक पाऊल पुढे।